अगोबाई ढगोबाई आगोबाई ढगोबाई लागली कळ ढगाला उन्हाची केवडी झळ थोडी न थोडकी लागली फार थोडी न थोडकी लागली फार डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार अगोबाई ढगोबाई कवी संदीप खरे यांचं हे गाणं आहे या गाण्याच्या आगोबाई या पहिल्या शब्दातून काय पोचत आहे तुमच्या माझ्यापर्यंत म्हणजे या शब्दातून कोणता भाव किंवा भावना आपल्यापर्यंत पोचतीय बरोबर काहीस आश्चर्य व्यक्त होत आहे या शब्दातून बरोबर आगोबाई या आश्चर्य व्यक्त करणाऱ्या शब्दातून गाणं पुढे सुरू होतं पुढे आहे ढगाबद्दलची पावसाबद्दलची गोष्ट आपल्यापर्यंत पोचते आता हे वाक्य वाचा पुढचं अगोबाई केवढं उंच झाड हे या वाक्यातून झाड उंच आहे याबद्दलचं आश्चर्य आगोबाई या, या शब्दातून व्यक्त केले किंवा सांगितलंय आता विंदा करंदीकर यांच्या या कवितेतल्या ओळी आठवत आहेत का बघा बरं ब केवढा फणसाई आजोबांचं पोट सुद्धा एवढं मोठं नाही या अबब शब्दातून सुद्धा आश्चर्य व्यक्त होत आता ही पुढची वाक्य बघा त्या वाक्यातल्या पहिल्या शब्दातून कोणती भावना होती व्यक्त होतीये ते पाहूया वाक्य व्यक्त होणारी भावना बाप रे केवढा पाऊस कोसळतोय भीती अरे रे वाईट झालं फार दुःख अबब अरे रे अगबाई या शब्दांना काय म्हणतात माहिती आहे मी सांगतो ते नीट समजून घ्या वाक्याच्या सुरुवातीला येणाऱ्या आणि बोलणाऱ्याच्या मनातला भाव नेमकेपणाने व्यक्त करणाऱ्या शब्दाला केवल प्रयोगी अव्यय असं म्हणतात या शब्दानंतर आणि वाक्यानंतर नेहमी उद्गारवाचक चिन्ह देतात म्हणून या शब्दांना उद्गारवाचक शब्द असंही म्हणतात पण त्या शब्दांचा त्याच्या पुढच्या वाक्याशी थेट संबंध नसतो म्हणजे केवल प्रयोगी अव्यय त्या वाक्यातून काढून टाकलं तरी वाक्याचा अर्थ बदलत नाही आता मगाचीच उदाहरणं आपण पाहू बाप रे केवढा पाऊस कोसळतोय या वाक्यातून बाप रे हा शब्द काढून जरी टाकला तरी भीतीची भावना पुढच्या वाक्यातून आपल्यापर्यंत पोहोचते पण केवळ प्रयोगी अव्यय त्या वाक्यात असले तर तो विशिष्ट भाव आपल्यापर्यंत नेमकेपणाने आणि प्रभावीपणे पोचतो आता सांगा बरं अजून कोणकोणती केवल प्रयोगी अव्य आहेत किंवा उद्गार वाचक शब्द तुम्हाला माहिती आहेत जर आठवा बरं आपण बोलताना अगदी सहज त्यांचा वापर करत असतो वा शाब्बास अहो छे अहि शपथ बरोबर शी वाव अगदी बरोबर काही ठिकाणी काही विशेषणे उद्गारवाचक शब्दांचं काम करतात बघा ही पुढची वाक्य सुंदर अगं किती सुरेख चित्र काढलेस तू मस्त अगदी बरोबर उत्तरं दिलीत हा तुम्ही अजून एक गमत कधी कधी एकच उद्गारवाचक शब्द वेगवेगळा भाव व्यक्त करतो पुढच्या वाक्यावरून ते आपल्या लक्षात येईल ही वाक्य काळजीपूर्वक वाचा हा छान पटकन आवरलीस हा तुझी खोली छान फोडलीच का बशी एक काम धड करत नाहीस बघतो या दोन्ही वाक्यात छान असं एकच केवळ प्रयोगी अव्यय वापरलंय पण दोन्हीकडे अर्थ मात्र वेगवेगळा आहे हो ना पहिल्या शब्दातून कौतुक आहे तर दुसऱ्या वाक्यातल्या शब्दातून नाराजी व्यक्त केली आहे आपण आज जी उभयान्वयी अव्यय शिकलो त्यांचा वाक्यात उपयोग करून आणा हा आपण काय शिकलो केवल प्रयोगी अव्ययांनाच उद्गार वाचक शब्द असं म्हणतात केवल प्रयोगी अव्यय वाक्याच्या सुरुवातीला येतात त्या अव्ययातून बोलणाऱ्याच्या मनातला भाव कळतो या अव्ययांचा पुढील वाक्याशी थेट संबंध नसतो उदाहरणार्थ वा आहा वा वा अरे रे आई अबब बापरे अरे अगबाई शाब्बास छान ठीक बर अच्छा छे छी, शी अग अरे अहो ए गप, चुप इत्यादी स्वाध्याय पुढील गोष्टींबद्दल योग्य ती केवल प्रयोगी अव्यय वापरून वाक्य तयार करा झाड नदी कचरा कुंडी, पाऊस कंटाळवाणा कार्यक्रम रेल्वे स्टेशन पुढील केवल प्रयोगी अव्यय वापरून वाक्य तयार करा वा वा अरे रे अरे चा शाबास गप